आमचे नेते आदरणीय विलासराव जगताप साहेब यांच्यावरती उंडी पोलिसांनी खोटे गुन्हा दाखल केलेले आहेत। या प्रकरणाला निषेध करण्यासाठी इथं जमलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि साहेब त्या ठिकाणी बरेच जणांनी त्यांचं मत व्यक्त केलेले आहे। मला असं म्हणायचं आहे की तालुक्यामध्ये पोलीस स्टेशन असतं, तहसीलदार, प्रांत, वेगवेगळे विभाग असतो, प्रत्येक विभाग प्रमुख त्यांचं ध्येय काय असतो, पब्लिक सर्वंट असल्यामुळे जनतेचे हिताचं काम करणं ही अत्यंत गरजेचं आहे। ते राहिलं बाजूला आणि इथं 40-50 वर्ष त्यांचं जेवढं वय आहे त्यांचं सगळं साहेबांचं एक राजकीय अनुभव आहे, अशा व्यक्ती त्यांच्या वडिलांचे एक तुलनेतनं त्यांच्या वडिलांचे इतकं वयोमान असलेले व्यक्ती साहेबांचे बरोबर त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल करायला पोलीस अधिकाऱ्यांना प्रेशरमध्ये आणून उंडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करून आमदार साहेब जत ते विद्यमान आमदार असं प्रकरण केलेले ही जत तालुक्यात सगळीकडे चर्चा आहे। उलट प्रत्येक ठिकाणी त्यांच्या आता 2 वर्षाच्या कार्यकालमध्ये प्रत्येक प्रकरण असं घडतं आहे की जिल्हा बँकेतनं चुकीचं कर्ज प्रकरण मंजूर व्हायचं, ज्यांना कर्ज आवश्यक आहे त्यांना सोडायचं, त्यांच्या जवळच्या माणसांना कर्ज द्यायचं। तुम्ही कार्यकर्त्यांना जरूर मदत करा पण प्रत्येक ठिकाणी कायमस्वरूपी तुम्ही सत्तेवर नसणार आहे, सत्तेचं ही चक्र कायम फिरत असतो पण अधिकाऱ्यांचे घर मोडायचा धंदा तुम्ही करू नका। कारण एखादी उंडीमध्ये एखादी एपीए आला तर त्या कुठलं तरी प्रेशर आणायचं, मंत्र्यांचं स्वतःचं प्रेशर आणून आज प्रकरण असं घडलेलं आहे की माजी आमदार जगताप साहेब त्या प्रकरणाला ते आता आमच्या गावात गुन्हा घडला तर आम्ही पण जतमध्ये असलो तर आम्ही पण धावून जातो, त्या ठिकाणी भांडण सोडवायला प्रयत्न करतो, जर मारहाण झालं असेल तर त्या व्यक्तीला हॉस्पिटलला शिफ्ट करायचा आम्ही प्रयत्न करतो। असाच प्रकार जगताप साहेबांनी त्यांच्या स्वतःच्या पुतण्याला वाचवायला गेले तिथं, त्यांनी इथं जतमध्ये आले, इथं हॉस्पिटलला दाखवले, त्याचं प्रकरण खूप सिरियस होता, ते माणूस सांगलीला आला, सांगलीला आता तिथं आम्ही ॲडमिट केलो, पण ज्यांनी ज्यांनी त्या माणसाला मदत केलं सगळ्यांच्यावर गुन्हा दाखल करायचं काय, यांनी काय ठेका घेतलाय का? प्रत्येक ठिकाणी तालुक्यामध्ये त्यांची केस सुरू आहे, चुकीचं कर्ज प्रकरण मंजूर करायचं, चुकीच्या माणसाला मदत करायची, कारण स्वतः एक आमदार आहे, तालुक्याचे पालक आहे। आज जगताप साहेबांच्या सारखं एखादी एक प्रतिष्ठित व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो उंडी पोलीस स्टेशनमध्ये, तो प्रत्येक इथला पुढे प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याने विचार करायला पाहिजे की काय दबाव तंत्र करून काय सगळ्यांना आपलंसे करून घ्यायचं आहे का? ती अत्यंत चुकीचं आहे, कारण आता काल डीवायएसपी साहेबांना बरेच मंडळींनी भेटायला गेलेले होते, स्वतः डीवायएसपी साहेब सांगितलंय की चुकीचं आहे आणि यामध्ये 169 होऊन जाईल, तर ठीक आहे, तोपर्यंत गुन्हा कसा दाखल झाला त्याला पोलिसांनी ज्यांनी गुन्हा दाखल केला त्यांनी खुलासा केला पाहिजे की कुणाचा दबाव खाली हे गुन्हा दाखल केलेला आहे याची आधी खुलासा केला पाहिजे। प्रमुख मुद्दा ही आहे, कारण त्यांनी काय स्थानिक चौकशी केलेली आहे का? जगताप साहेब काय काठीलाठी घेऊन काय मारामारी केल्यात का कोणतरी जाऊन? स्वतः त्यांचं पुतण्या आहे, घर कुटुंबातली व्यक्ती आहे, कार्यकर्ता आहे, जवळचा माणूस आहे, गावातला आहे, तिथं त्याला वाचवायला गेलेत, त्यांनी त्यांना घेऊन हॉस्पिटलला शिफ्ट केलेत। प्रत्येक पॉईंट टू पॉईंट जत सोडल्यापासून परत जतला येऊपर्यंत कॉल रेकॉर्डर आहे, त्या ठिकाणी तपास करा ना, स्थानिक चौकशी करा, कोणतरी आता गेला काहीतरी गेला पोलीस स्टेशनला की काय बाई आहे का पुरुष आहे का, ते पुरुषांनी जर माझ्यावर रेप झाले म्हणून जर पोलीस स्टेशनला गेलं तर काय गुन्हा दाखल करून घ्यायचा आहे का? असला धंदा जतमध्ये होऊ नये, कारण जत अतिशय मोठा तालुका आहे, गरीब लोकांचा तालुका आहे, प्रत्येक घरावर गुन्हा दाखल करायचा ठीक आहे, अभियान राबवायचं का? प्रत्येक कार्यकर्ता नेता जे कोण उठत आहे त्याच्यावर दबाव खाली गुन्हा दाखल करायचे, त्यांचा कार्यक्रम लावायचा, उद्या आम्ही फार पुढे पुढे केलं तर आम्हाला पण कार्यक्रम करणार आहे का तुम्ही? असला धंदे इथनं पुढे कपून घेणार नाही, मिलिंद बाबू म्हटल्यासारखं इथनं जर असं घडत गेलं तर साहेब साहेबांचे आम्ही सगळं मिळून कायदा हातात घ्यायला सुद्धा आम्ही काय मागं पुढं बघणार नाही। आणि तात्काळ जगताप साहेबांच्यावर जे काही गुन्हा झालेला आहे 24 तासाच्या आत 169 करून त्यांनी डिक्लेअर करावा, ही घडलेली चुकीचं आहे, त्या ठिकाणी स्थानिक चौकशी करून जगताप साहेब त्या ठिकाणी नव्हतं असं डिक्लेअर करावा, आणि डिक्लेअर करून दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी खुलासा करावा कशामुळे त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे, कुठल्या कोणाच्या प्रेशरखाली त्यांनी दाखल केला आहे याची खुलासा करावा। पुढे पुढच्या कालावधीमध्ये त्यांनी कुठलंही प्रेशर न करता सगळ्या सगळ्यांना समावून व्यवहारज्ञान घेऊन सगळ्यांचं सगळं जे कायदा व्यवहार दोन्ही सांगर घालून एकतर्फे न करता सगळ्यांना समान न्याय देण्याचा कार्यक्रम त्यांनी करावा असं परत एकदा त्यांना
पोलिसांना कुठलेही सरकारी अधिकारी असेल तर प्रत्येक विभाग कृषि विभाग असो पोलीस असो महसूल असो सगळ्यांनीच आता ही गोष्टी दखल घ्यायला पाहिजे की एखादी रस्त्याचे केस घडला तहसीलदारला फोन करायचा अमुक निकाल द्या हेजे सरकार निकाल द्या हेजे अपील मंजूर करा असं पुढच्या काळात न होता प्रत्येक अधिकारी देखील दखल घ्यायला पाहिजे की जर असं घडलं तर संघर्ष ही अटळ आहे आपण काय घरी बसणार नाही प्रत्येक कार्यकर्त्याला कुठल्याही भारतीय जनता पक्षाचा जे कार्यकर्ता जर धक्का लागला तर आम्ही एकत्र संघटना करून प्रकरण आम्ही फेस करणार आहेत पुढच्या काळामध्ये याची सर्व अधिकारी दखल घ्यायला पाहिजे पुन्हा एकदा आमची मागणी आहे दोन प्रमुख मागणी एक साहेबांच्यावर पुन्हा कशा पद्धतीनं झाला कोणाचा प्रेशरवर तुम्ही कोणाचा ऐकून गुन्हा दाखल केला याची खुलासा करावा आणि झालेले गुन्हा चोवीस तासाच्या आत 169 करून साहेबांना यामध्ये त्यात मुक्तता केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे एवढा बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र।